राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पालम येथे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दूरदृष्टी नेतृत्वाची गरज असून जिल्ह्याचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतो। यासाठी जिल्हा परिषदेवर निवडून येणारे पंचायत समिती निवडणुकीत आपण पूर्णपणे ताकदीनिशी उतरणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। शहरी भागाच्या विकासासाठी जसे नगरपालिका महापालिका आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत। या पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचे सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांच्या जिव्हाळ्याचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढे येत आहोत। जिल्हा परिषद भ्रष्टाचार व टक्केवारी मुक्त करण्यासाठी रासप जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवणार असून जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पालम येथील पत्रकार परिषदेत जाहीर केलं। आज जवळजवळ 40 वर्षापासून जिल्हा परिषद अस्तित्वात आहे। 40 वर्षापासून जिल्हा परिषद अस्तित्वात असताना आजही आपण जेवढे मागासले आहोत, आजही आपल्याला गावापासून मेन रस्त्याला येण्यासाठी रोड नाही, रस्ता नाही। जिल्हा परिषद ही एक अशी व्यवस्था आहे आणि पंचायत समिती ही ग्रामीणचा कणा आहे, ग्रामीणचा जो विकासाची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून गावातल्या नाल्या असतील, गावातले रस्ते असतील, गावापासून मेन रस्त्यांचा रस्ता असेल, ते सगळं जिल्हा परिषदमधनं पंचायत समितीमधनं होतं। नाविन्यपूर्णमधनं आपल्याला स्मशानभूमीची होते, त्याच्यानंतर आपला जो विकास होतो आपल्या जसं आता गंगाजी बापू जसा। या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, रासपचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप आळणुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, पालमपूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, बाळासाहेब कुरे, उपदेखा पठाण, आजिम पठाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। धोंडीराम कळंबे, MCN न्यूज, पालम, जिल्हा परभणी।